जय शिवराय जय त्रिद। मी जिल्हा अध्यक्ष नवरात्रा संघटना सचिव माझा आज मी भारती दिनकर शिंदे माजी सैनिक यांच्या त्या वीरपत्नी आहेत त्यांच्या घटनास्थळी शेतावरती आज आलो असता या ठिकाणी यांच्या घराला खरोखर जाण्यासाठी रस्ता नाही। प्रतिवादींचं नाव काय म्हणलं दिलीप बाबूराव मोकाट हे प्रतिवादी आहेत ते त्यांना बिलकुल रस्त्याने जाऊ देत नाही आणि त्यांच्या पतींचं निधन कोरोनामुळे झालेलं होतं त्यांना रस्त्याच्या अडचणीमुळे त्यांना वेळेवर त्यांना उपचारासाठी नेता आलं नाही। गायीने मारलेलं होतं आणि अशा कारणास्तव त्यांना घाईघाई त्यांना दवाखान्यात नेण्याचा रस्ता नव्हता गाडी तर तिकडे जात नव्हती त्या कारणाने त्यांचं निधन पण झालं होतं। त्यांचा आज एक मुलगा शेवरत असून तो लेह लद्दाख या ठिकाणी पोस्टिंग आहे आणि आम्हाला सांगण्यात हेच वाईट वाटतंय की काहींचे मिस्टरसुद्धा आर्मीमधून रिटायर झाले त्यांनी देशसेवा केली आणि त्यांचा मुलगासुद्धा आज देशसेवेसाठी बॉर्डरवरती लेह लद्दाखवर नोकरी करत आहे आणि तो जरी सुद्धा सुट्टीवर आला तर त्याला इथून बॅग डोक्यावर घेऊन जावं लागत असतील मला असं वाटतंय कारण की मी आज वासूस्थळी मी तर बिनचपलाच गेलो तिथे। तर आज या घटनास्थळी गावचे पोलीस पाटील साहेब माजी पोलीस पाटील साहेब नाव काय म्हणजे साहेब एकनाथ पोपट मोकळ एकनाथ पोपट मोकळ माजी पोलीस मोकट मोकट आणि सरपंच बाई या गावचे सिरुळे बोराळे गावचे सरपंच बाई जागेवरती आल्या त्यांनी आम्हाला येऊन जागेवर येऊन सहकार्य दाखवलं की अशा अशा प्रकारे आहेत तुम्ही आमच्या पद्धतीने आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला परंतु काही होत नाही पण तरी सुद्धा आम्ही आज त्या प्रतिवादीकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रतिवादींच्या सल्ला मसलत करणार आहेत आणि त्याच्यातून जर त्यांनी त्या गोष्टीसाठी अग्री झाले तर फार उत्तम राहील कारण की आपण देशसेवक नोकरी करणारा आणि देशसेवा करून आलेल्यासाठी आपण रस्ता देत नाहीये आणि त्या स्त्रिया तिथे एकट्या राहतात तर या गोष्टीमुळे या मी आज घटनास्थळी बघितल्यानंतर ही परिस्थिती मला जाणवली आहे त्यामुळे यांना आपण न्याय देण्याचाच प्रयत्न करू। जय हिंद जय महाराष्ट्र जय त्रिदेव।